महाविकास आघाडीची बुधवारी मुंबईमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीकडे आता सर्वांचं लक्ष असेल, कारण विधानसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. मवियाची बैठक ही बोलवण्यात आली. बैठकीत मुंबईमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे विधानसभा निवडणुकीसंदर्भात. या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. विधानसभा जागा वाटपाबाबतही या बैठकीत चर्चा होईल. आपले प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले आहेत. मनोज, विधानसभा निवडणुका येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांच्या या ठिकाणी पक्षाच्या आपण बैठकांचं सत्र पाहतोय. आता महाविकास आघाडीची मुंबईमध्ये बैठक आयोजित करण्यात आली, काय अधिकची माहिती? नक्कीच, आपण बघितलं तर आता आगामी विधानसभा निवडणुकी जवळ येत आहे आणि त्यासाठी सर्व पक्ष आता तयारीला लागलेली आहेत. सर्व पक्षांच्या बैठका होत आहेत आणि त्यामध्ये आतापर्यंत महाविकास आघाडीकडनं बैठक बोलवण्यात आलेली आहे. मुंबईतील चॅरियट हॉटेलमध्ये ही बैठक बोलवण्यात आलेली आहे. या बैठकीला आपण बघत सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे आणि या बैठकीसाठी जयंत पाटील, आपण बघत संजय राऊत आणि नाना पटेल असे सर्व या महाविकास आघाडीचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये आपण बघत येणारी आगामी विधानसभा आहे त्या संदर्भात चर्चा केली जाणार आहे, निवडणुकी संदर्भात चर्चा केली जाणार आहे. तसंच आपण बघितलं महत्वाचं म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती जागा वाटप आणि जागा वाटपाबाबत या बैठकीमध्ये महत्वाची चर्चा केली जाणार आहे. कोणाला किती जागा देण्यात येणार याबाबतही चर्चा केली जाणार आहे. कारण की आता म्हणजे लोकसभेमध्ये देखील या महत्वाच्या उशिरापर्यंत जागा वाटप बाबत या याच्यामध्ये बातमी ज्या तिघांमध्ये पक्षांमध्ये होत होती आणि त्यानंतर आपण बैठकही आगामी विधानसभेची निवडणूक आहे आणि त्यासाठी आता महत्वाची गोष्ट म्हणजे जागा वाटप संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे. धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.